जिल्हा न्यायालयातील नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपद स्वतःकडे खेचून आणण्यात नितीन ठाकरे यशस्वी झाले आहेत. ठाकरे आणि महेश आहेर यांच्यात काटेकी टक्कर होऊन ठाकरेंनी बाजी मारली. उपाध्यक्षपदाची माळ यंदा वैभव शेटे यांच्या गळ्यात पडली तर सचिवपदी हेमंत गायकवाड यांची निवड झालीये. यंदाच्या निवडणुकीत 11 पैकी 8 नवीन उमेदवारांना मतदारांनी कौल दिलाय. 2 दिवस सुरू असलेल्या मतमोजणीचा अंतिम निकाल रविवारी दिनांक 8 मे रोजी सायंकाळी जाहीर झाला. नाशिक बार असोसिएशनची निवडणूक दर 4 वर्षांनी होत असते. मागील कार्यकारिणीची मुदत 2020 मध्ये संपली होती, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 11 सदस्यांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते, त्यात आजी माजी उमेदवारांसह नवीन उमेदवारांनीही नशीब आजमावले होते. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ठाकरे यांच्यासह महेश आहेर व अलका शेळके रिंगणात होत्या. न्यायालयाच्या जागेचा विस्तार व नवीन न्यायालयीन इमारत व हा मुख्य मुद्दा निवडणुकीत गाजला. अनेकांनी न्यायालयीन जागा व इमारत आपल्याच प्रयत्नामुळे अस्तित्वात येत असल्याचा दावा केला होता, मात्र मतदारांनी सलग तिसऱ्या निवडणुकीत ॲडव्होकेट ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विजयी केले. विजयानंतर समर्थकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार असा जयघोष करीत जल्लोष केला. यावेळी विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नाशिक वकील संघाची निवडणूक ही नुकतीच पार पडलेली आहे आणि नवीन कार्यकारिणी या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. मी सर्वप्रथम माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. काम करण्याची माझी जी पद्धत आहे, गेल्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा मी सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याने कामकाज केलेलं आहे आणि तीच परंपरा या ठिकाणी मी चालू ठेवणार आहे. ज्यावेळेस कोणाचे वेस्टेड इंटरेस्ट नसतात त्यावेळेस सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेणं खूप सोपं असतं आणि म्हणूनच माननीय जयंतराव जायभावे जे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक वकील संघाचा कारभार या ठिकाणी पार पाडणार आहोत. बार काउन्सिलचे जे जे काही उपक्रम असतील ते नाशिक बार असोसिएशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत जाण्याकरता आम्ही प्रयत्न करू. नाशिकच्या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या संदर्भात ज्या ज्या काही अडथळे येतील, जे काही अडचणी असतील त्या नक्की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. या नवीन इमारतीमध्ये ज्युनियर वकिलांना जास्तीत जास्त जागा कशी उपलब्ध होईल ती या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सिनियर वकील आणि ज्युनियर वकील अशा प्रकारचे वाद या निवडणुकीच्या काळामध्ये काही जणांनी केले, परंतु मी म्हणेन की अशा प्रकारे सिनियर आणि ज्युनियर वाद करणं चुकीचं आहे. सिनियरांकडे जेव्हा ज्युनियर चांगल्या पद्धतीने शिकेल तेव्हाच तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण वकील होईल. आणि म्हणून मी नवोदित वकिलांना सुद्धा सांगेन की आपण आपलं वेगळं अस्तित्व न ठेवता सिनियर वकिलांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करावा आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या साठी काम करूया. नाशिक वकील संघाची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. या परंपरेला कुठल्याही प्रकारचा बाधा न आणता येणारी ही सर्व कार्यकारिणी काम करेल असा मला विश्वास वाटतो. मला या ठिकाणी पुन्हा तिसऱ्यांदा या वकील संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून दिलं, त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार. नाशिक वकील संघाच्या काल झालेल्या निवडणुकीमध्ये आमचे परममित्र ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे हे निवडून आलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत अतिशय चांगली तरुण तडफदार अशी सगळी नवीन मंडळी देखील निवडून आली आहेत आणि त्याचबरोबर मागच्या बॉडीमधले देखील काही सहकारी त्यांचे निवडून आलेले आहेत. एक अतिशय आव्हानात्मक असा पुढचा 4 वर्षाचा काळ राहणार आहे. देशामध्ये ज्या प्रकल्पाला एक आयडियल प्रकल्प म्हणून बघितलं जाईल असा कोर्टाचा 4 लाख स्क्वेअर फीटचा प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की पालकमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं या नवीन टीमच्या कार्यकाळात तो पूर्ण होईल. महाराष्ट्रातनं नाही तर देशातनं लोक या प्रकल्पाला बघायला येतील, इतका सुंदर प्रकल्प तो आहे आणि त्यांच्या हातून हे चांगलं भरीव काम घरो. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं न्याय लोकांना मिळण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत, कोर्टातल्या अडचणी असतील, न्यायालयातल्या अडचणी असतील, त्याची योग्य ती दखल घेऊन त्या सर्व अडचणी दूर करण्याकरता त्यांच्या हातून काम घरो. मोठ्या संख्येनं तरुण वकील आलेले आहेत, विशेषतः करून गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये 1200-1200 जास्त वकील नाशिक जिल्ह्यामध्ये वकिलीच्या व्यवसायात आलेले आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना योग्य त्या वैचारिक अशा अभ्यासक्रमाची देखील गरज आहे,
कायद्यात आलेल्या नवीन विचारांची त्यांच्यापर्यंत ओळख झाली पाहिजे. या सगळ्या ह्याच्यासाठी बार काउन्सिलचे वेगवेगळे जे काही ट्रेनिंगचे प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम माननीय नितीन ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी तरुण मंडळी पुढे नेतील आणि जे नाशिकचं नाव महाराष्ट्रामध्ये अग्रणी असं बार म्हणून आहे ते तुम्ही कायम ठेवाल अशी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बिपिन शिंगाडा, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट संदीप डोंगरे, सदस्य म्हणून भगवंतराव पाटोळे व ॲडव्होकेट अतुल गर्गे यांनी कामकाज पाहिले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.